जम्मू काश्मीरचे आदले राज्यपाल सत्यपाल मलिक हांच्या घराचेर सीबीआयन धाड घाली. जम्मू काश्मीरातल्या किरू हायड्रोपॉवर प्रकल्पास संबंधित गैरव्यवहार प्रकरणात ही धाड घाल्या. किश्तवाड वाठारातल्या ह्या प्रकल्पाच्या फायलीक मंजुरी दिवपा खातीर 300 कोटी रुपयांची लाच दिवपाचो यत्न झाल्याचो आरोप मलिक हांणी केलो. महत्वाची गजाल म्हणल्यार सत्यपाल मलिक हांणी कांय म्हयन्या खातीर गोयचे राज्यपाल म्हणूनय काम केला. तर आज सकाळी व्हडली खबर येतात ते म्हटल्यार जम्मू काश्मीरचे आदले राज्यपाल सत्यपाल मलिक यांचेर सीबीआयन धाड घातलेली आसा. ही धाड दिल्लीत त्यांच्या घराच्या घातलेली आसा. सीबीआयन 30 कडेन धाड तातूंत त्या 30 जाग्यांच्या मदीं सत्यपाल मलिक यांचे घरूय आसा. सत्यपाल मलिक हे जम्मू काश्मीरचे आदले राज्यपाल आसले ज्यांच्या दिल्लीच्या घराचेर सीबीआयन धाड घातल्या. किरू हायड्रो इलेक्ट्रीक पॉवर प्रकल्प प्रकरणांत सीबीआयन धाड घातलेली आसा म्हणून कळटा. हाचे आदी सीबीआयन विमो घोटाळ्याच्या प्रकरणांत सीबीआय मलिक यांच्याशी कारवाई केली तेव्हा जम्मू काश्मीरात सत्यपाल मलिक हे राज्यपाल असले आणि त्यांचे विमो घोटाळ्याच्या प्रकरणांत सीबीआयन आणि पहिली सुद्धा धाड घातलेली आसा अशी माहिती मिळटा. आणि आधी माहिती मिळाल्या प्रमाणात आयची धाड घातली. ती धाड ही किश्तवाडातल्या किरू हायड्रो पॉवर प्रकल्पा खातीर 2200 कोटी रुपयांचो नागरी कामांचो कंत्राट दिवपाक कथीत प्रकरणात 2019 वर्सा ही धाड केस रजिस्टर झालेली आणि तेथून जवळपास 300 कोटी रुपयांची लाच घेतल्याचे आरोप सत्यपाल मलिक यांचे असा. आणि एका लागून त्यांचे आयज जी धाड जी धाड घातली गेलेली आसा. 23 ऑगस्ट 2018 ते 30 ऑक्टोबर 2019 पर्यंत जम्मू काश्मीरात हो प्रोजेक्ट जाल्लो आणि ह्या प्रोजेक्टा खातीर जी फायली क्लियर केल्या त्यो क्लियर करपा खातीर लाच घेतला असे आरोप सत्यपाल मलिक हांचेर लायिल्ले आसा. कारण त्या टायमार सत्यपाल मलिक हे जम्मू काश्मीरात राज्यपाल म्हणून आसले. तसेच किरू हायड्रो इलेक्ट्रीक पॉवर प्रकल्पाची जी नागरी कामां 2200 कोटी जी नागरी कामां आसात त्यांच्यो फायली क्लियर करून त्यो कॉन्ट्रॅक्ट दिवपा खातीर ही लाच घेतल्याची सांगपाक मेळटा अशी माहिती आमकां मेळटा. आणि 2019 वर्सा हो गुन्हा नोंद झाला. तसेच सत्यपाल मलिक हे 3 नोव्हेंबर 2019 ते ऑगस्ट 2020 ह्या 10 महिन्यांच्या कार्यकाळांत गोवान राज्यपाल असले. त्यांना त्यांनी एक विधान केले. त्या विधानाक लागून राजकीय मळार मोठा बोवाळ झाला आणि त्या बोवाळा उपरांत सत्यपाल मलिक ह्यांची बदली जी आसा ती मेघालय हांगासर राज्यपाल म्हणून केली गेलेली आसा.